नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो डिस्क ब्रेक आहे तो डिस्क ब्रेक कशा पद्धतीने वर्किंग करतो, डिस्क ब्रेकचे काम काय, डिस्क ब्रेकमध्ये जे ऑइल असते ते ऑइल संपल्यानंतर ऑइल आपण नवीन ऑइल कशा पद्धतीने टाकून त्याची एअर कशा पद्धतीने काढायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, आपल्या बी एन टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा डिस्क ब्रेक आहे, ही जी प्लेट आहे ही डिस्क थाळी म्हणतात, ही जी थाळी आहे याला तुम्ही पाहू शकता जी होल आहेत। हे होल कशासाठी असतात? तर मित्रांनो, हे होल जो आपण डिस्क ब्रेकचा जो पिस्टन असतो याच्यामध्ये, ह्याच्यामधून जी ग्रीप पकडण्यासाठी जे रबर असतात, शू असतात त्याचे, डिस्क पॅड असतात ते, त्यात ग्रीप पकडण्यासाठी व तुमची जी प्लेट आहे ब्रेक लावून लावून ज्यावेळी गरम होते त्यावेळी गरम होऊ नये, याच्यातून एअर पास झाल्यामुळे जास्त गरम होत नाही, त्याच्यासाठी हे होले दिलेले असतात। तर मित्रांनो, हा आहे आपला पिस्टनचा पूर्ण सेट। याच्यामध्ये पिस्टन असतो, तुम्ही पाहू शकता ही केबल गेलेली आहे वरती, ही वरतून आलेली आहे। आता बघा, तुम्हाला दाखवतो या ठिकाणी वरती सिस्टीम आहे, पाहू शकता या डब्बीमध्ये ऑइल असतं। तर मित्रांनो, याच्यामध्ये ऑइल लेवल दिलेले असते, हे चेक करायची ऑइल लेवल पूर्ण पाहिजे ही लेवल, जर ऑइल लेवल नसेल तर ब्रेक लागणार नाही याची काळजी घ्या। त्याच्यावर तुम्ही पाहू शकता वॉर्निंग लिहिलेली आहे, वॉर्निंग दिलेली असते याच्यावर। तर आता मी जाऊन तुम्हाला सांगतो, जे ऑइल संपलं, ह्या डबीमधलं तुमचं ऑइल संपलेलं आहे तर तुम्ही ऑइल टाकलं पूर्ण संपलेलं आहे, तर ऑइल टाकल्यानंतर ऑइल तुम्ही कसं म्हणजे त्याच्या जे एअर काढू शकता ते पाहूया। तर मित्रांनो, प्रथम याच्यामध्ये ऑइल टाकायचे डबी, हे दोन स्क्रू आहेत हे आपल्याला खोलून घ्यावे लागतील। खोलून घेतल्यानंतर याच्यामध्ये डबीमध्ये ऑइल टाकायचे, ऑइल टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली बघा, ऑइल वरच्या डबीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला पाहू शकता हा जो स्क्रू आहे हे टोपन काढायचं। या ठिकाणी आपल्याला 10 स्पॅनर लागेल, स्पॅनरनं खोलून घ्यायचा हा नट, म्हणजे याच्यातून ऑइल बाहेर येतं, म्हणजे जी एअर आहे ती एअर पूर्ण बाहेर येते आणि जो आपला ब्रेकचा आपला लिव्हर आहे ब्रेकची ती दाबायची, म्हणजे आपण दाबल्यानंतर ती एअर पूर्ण काढून घेते त्याच्यातून। आणि ज्यावेळी त्याच्यातून ऑइल यायला लागते, ह्या ज्यावेळी होलमधून ऑइल बाहेर यायला चालू होईल त्यावेळी नट टाईट करायचा व आपलं टोपण लावायचे। अशा पद्धतीने मित्रांनो डिस्क ब्रेक वर्किंग असते, डिस्क ब्रेकचे अशा पद्धतीने वर्किंग असते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे ज्यावेळी मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटेल। चला मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय फ्रेंड्स।